विद्यार्थी मित्रांनो असो, मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC वोकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 11वीच्या पेपर फर्स्ट ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी या विषयाच्या प्रकरण क्रमांक 5 कूलिंग सिस्टीममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये एअर कूलिंग सिस्टीमविषयी त्या ठिकाणी माहिती बघितली. आपल्याला सगळ्यांना माहिती की एअर कूलिंग सिस्टीम ही दुचाकी वाहनावर वापरू शकतो, पण मल्टी सिलेंडर इंजिन ज्या वाहनांवर आहेत, मल्टी सिलेंडर म्हणजे एकापेक्षा जास्त सिलेंडर ज्या इंजिनवर आहेत, अशामध्ये आपण एअर कूलिंग सिस्टीम वापरू शकत नाही. त्याची कारणंसुद्धा आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले आहेत. आता मल्टी सिलेंडर इंजिनवर कुठली सिस्टीम आपण वापरतो, तर त्यामध्ये आपण लिक्विड कूलिंग सिस्टीमचा त्या ठिकाणी आपण वापर करतो. यालाच आपण वॉटर कूलिंग सिस्टीम असंही म्हणू शकतो. यामध्ये लिक्विड म्हणून पाण्याचा वापर करतात. पाणी हे कुठेही सुलभपणे त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. तसंच ठराविक कालांतर ते बदलणे या ठिकाणी सोयीचं ठरतं. आजकालच्या वाहनांमध्ये आपण पाण्याबरोबर त्या ठिकाणी कूलंटचा वापर करतो. पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी ज्यावेळेस नुसतं पाणी वापरत होतो, त्यावेळेला त्या ठिकाणी रेडिएटरमधील असणारे पाण्याची लेवल ही वेळोवेळी त्या ठिकाणी बघावी लागत होती. परंतु आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये त्या ठिकाणी सारखं त्या ठिकाणी रेडिएटरमधील पाण्याची लेवल त्या ठिकाणी बघणं आपल्याला गरजेचं ठरत नाही. आता या ठिकाणी पाणीच का वापरतो आपण? कारण पाणी हे धातूमधील उष्णता लवकरात लवकर शोषून घेण्याचं काम करतं, म्हणून त्या ठिकाणी आपण पाण्याचा या लिक्विड कूलिंग सिस्टीममध्ये वापर करतो. या लिक्विड कूलिंग सिस्टीमचे ॲक्च्युली 3 प्रकार पडतात. सुरुवातीच्या काळात त्या ठिकाणी थर्मोसायफन पद्धती वापरली जाते. थर्मोसायफन याचा अर्थ असा की पाणी गरम झाल्यानंतर ते हलकं होतं आणि ते हळूहळू वर येतं आणि त्याची जागा हे थंड पाणी घेतं. परंतु ही जी पद्धत आहे, ही पद्धत ही फार परिणामकारक त्या ठिकाणी ठरू शकत नसल्याकारणानं तिचा वापर हा नंतर बंद झाला. त्यानंतर इम्पेलर थर्मोसायफन पद्धतीचा त्या ठिकाणी वापर झाला. इम्पेलर थर्मोसायफन म्हणजे त्या ठिकाणी एक पाण्याला दाब करण्यासाठी त्या ठिकाणी एक पंपाची त्या ठिकाणी सुरुवात झाली. परंतु ती पद्धतसुद्धा त्या ठिकाणी अतिशय म्हणजे परिणामकारक अशी काही ठरली नाही. म्हणून नंतर पंप सर्क्युलेशन सिस्टीम जी आजकाल आपण वाहनांवर वापरतो तिचा उपयोग या ठिकाणी केला गेला. आता ही पंप सर्क्युलेशन सिस्टीम काय आहे हे आपण या ठिकाणी दिलेल्या आकृतीच्या सहाय्याने आपण या ठिकाणी बघतोय. आपलं ही जी पंप सर्क्युलेशन सिस्टीम जी आहे याच्यामध्ये असणारे जे महत्त्वाचे जे भाग आहेत ते पहिल्यांदा आपण बघूया. पहिला जो भाग आहे तो म्हणजे रेडिएटर. हा तुमच्या समोर हा दिसणारा जो भाग आहे याला आपण रेडिएटर असं म्हणतो. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे रेडिएटर प्रेशर कॅप. ही रेडिएटरच्या वरच्या बाजूला ही जी कॅप बसवली आहे, ज्याच्यामार्फत रेडिएटरमध्ये आपण कूलंट भरायचं काम करतो त्याला आपण रेडिएटर प्रेशर कॅप असं म्हणतो. तिसरा जो आहे तो म्हणजे वॉटर पंप, हा इथं तुम्हाला बसवलेला दिसून येईल. चौथा फॅन व फॅन बेल्ट. आता रेडिएटरच्या मागच्या बाजूला बसवलेला हा जो एक फॅन आहे आणि त्या फॅनला फिरवण्यासाठी इथं एक पुली बसवली आहे आणि पुलीवर त्या ठिकाणी एक बेल्ट बसवला असतो. तो इंजिनच्या क्रँकशाफ्टला जोडलेला असतो. ज्यावेळेला तुमचे इंजिन चालू होतं त्यावेळेला इंजिनची फिरण्याची गती ही पुलीमार्फत या ठिकाणी म्हणजे क्रँकशाफ्टची पुलीमार्फत ती बेल्ट लागली आणि बेल्टमार्फत या वॉटर पंपावर बसवलेली जी पुली आहे या पुलीला ड्राईव मिळतो आणि वॉटर पंप आणखीन फॅन हे दोन्ही एका वेळेला फिरायला लागतात. या फॅनचा उपयोग हे जे हवा आत खेचून घेण्याचं काम त्या ठिकाणी तो करत असतो. पुढचा जो आकडा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे वॉटर जॅकेट. आता वॉटर जॅकेट म्हणजे काय? तर हा सिलेंडर आहे, इंजिनचा सिलेंडर. तर सिलेंडरच्या भोवती त्या ठिकाणी पाणी खेळवण्यासाठी जी जागा तयार केलेली आहे त्याला आपण वॉटर जॅकेट असं म्हणतो. पुढचा भाग आहे तो म्हणजे थर्मोस्टॅट व्हॉल. हा थर्मोस्टॅट व्हॉल जो आहे तो हा सिलेंडर हेड आणखीन या रेडिएटरचा अप्पर टँक याच्या दरम्यान इथं त्या ठिकाणी जो व्हॉल बसवला असतो या व्हॉलला आपण थर्मोस्टॅट व्हॉल असं म्हणतो. इथं तो मला दाखवलं बघा, थर्मोस्टॅट व्हॉल असं याला नाव दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा आकडा आहे होज पाईप. होज पाईप म्हणजे काय? तर रेडिएटरचा
आउटलेट आणि इंजिनचं इनलेट, तसंच इंजिनचं आउटलेट आणि रेडिएटरचं अपर टँकचं इनलेट यांना जोडण्यासाठी ज्या पाईपचा वापर केलेला आहे याला आपण होज पाईप असं म्हणलेलं आहे. या होज पाईप ज्या असतात या चांगल्या प्रकारचं रबर आणि कॉटन यांच्या मिश्रणातून बनवलेल्या असतात. आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे कूलंट, जो या कूलिंग सिस्टीममध्ये वापरलेला आहे. ही झाली या ठिकाणी या कूलिंग सिस्टीममध्ये आपण जे वेगवेगळे भाग जे बसवलेले आहेत त्यांच्याविषयीची माहिती. आता ह्याच्या पुढं आपण ही लिक्विड कूलिंग सिस्टीम कशा पद्धतीनं काम करतो त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. या लिक्विड कूलिंग सिस्टीममध्ये रेडिएटर हा इंजिनच्या पुढील बाजूस गाडीच्या चासीवर बसवलेला असतो. म्हणजे हा जो रेडिएटर नावाचा जो भाग आहे हा आपण बघतो की प्रत्येक गाडीमध्ये हा गाडीच्या पुढल्या बाजूला हा ठिकाणी हा बसवलेला असतो. आणि हा जो रेडिएटर जो असतो हा नटबोल्टच्या साह्यानं गाडीची बॉडी किंवा गाडीची चासी जी असते तिच्यावर तो बसवलेला असतो. या रेडिएटरच्या तोंडावर इथे एक कॅप बसवली, याला आपण प्रेशर कॅप असं म्हणतो. वॉटर पंप हा इंजिनच्या पुढील बाजूस इंजिन ब्लॉकमध्ये बसवलेला असतो. म्हणजे मगाशी जे वॉटर पंपचं आपण जे वर्णन केलं हा जे आपलं इंजिन जे आहे या इंजिनच्या ब्लॉकमध्ये या ठिकाणी हा वॉटर पंप बसवलेला असतो. वॉटर पंप शाफ्टवर व्ही पुली व फॅन बसवलेला आहे. या वॉटर पंपाचा जो शाफ्ट आहे त्याच्यावर ही व्ही पुली आणखीन त्याच्या पुढल्या बाजूला हा या ठिकाणी फॅन बसवलेला आहे. वॉटर पंपाला क्रँकशाफ्ट पुलीकडून व्ही बेलच्या साह्याने गती घेतली जाते. मागे सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही इंजिन चालू करता त्यावेळेला इंजिन स्वतः ज्यावेळेस क्रँक होतं त्यावेळेला इंजिनच्या क्रँकशाफ्टवर एक पुली बसवली आहे. तशाच प्रकारची पुली या ठिकाणी वॉटर पंपावर एक बसवलेली आहे आणि हे दोन्ही जे आहे हे एका व्ही बेलच्या साह्याने जोडले गेलेले आहेत. त्यामुळे ज्यावेळेस इंजिन चालू होतं त्यावेळेस इंजिनची गती ही या ठिकाणी वॉटर पंपाला मिळून हा वॉटर पंप हा फिरायला काम करतो. रेडिएटरच्या खालच्या टाकीचे पाणी बाहेर पडण्याचा मार्ग आणि वॉटर पंपाचे पाणी आत घेण्याचा मार्ग हे होज पाईपने जोडलेले असतात. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे हा रेडिएटरचा हा लोअर टँक आणि ह्याला अप्पर टँक असं म्हणतो आणि हे रेडिएटर कोरच्या साह्याने हे दोन्हीमध्ये जोडलेले असतात. त्या लोअर टँकमध्ये असणारे जे पाणी आहे हे थंड पाणी. आता हा लोअर टँकचा पाणी बाहेर पडण्याचा मार्ग आणि इंजिनचा आत पाणी आत खेचण्याचा मार्ग हे दोन्ही मार्ग जे असे होज पाईपनं त्या ठिकाणी जोडलेले असतात. सिलेंडर ब्लॉक व सिलेंडर हेड यातून पाणी प्रवाहित होण्यासाठी वॉटर जॅकेटची रचना केलेली असते. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे इंजिनमध्ये निर्माण झाली जी उष्णता असते ती वाहून नेण्याचं काम या ठिकाणी कूलिंग सिस्टीम करत असते. त्यासाठी प्रत्येक सिलेंडर ब्लॉकच्या बाहेरच्या बाजूला त्या ठिकाणी असे कप्पे तयार केले आपण जॅकेट असं म्हटलेलं आहे. हे कप्पे तयार केले आहे, कप्प्यामधून या ठिकाणी पाणी खेळलं जातं. तर हे पाणी जे आहे सिलेंडर ब्लॉकमधून नंतर या ठिकाणी सिलेंडर हेडमधून त्या ठिकाणी प्रवाहित होतं. सिलेंडर हेडच्या पाणी बाहेरच्या मार्गात थर्मोस्टॅट व्हॉल्व बसवलेला असतो. इथं तुम्हाला मगाशी दाखवलं नाही या ठिकाणी थर्मोस्टॅट वॉल या ठिकाणी याचं काम काय हे आपण नंतर बघणार आहोत. आता एवढंच लक्षात ठेवा की ह्या बाहेरचा मार्ग जो आहे पाण्याचा त्याच्यामध्ये इथे एक आपण थर्मोस्टॅट वॉल दिलेला असतो. ज्यावेळेस इंजिन चालू झाले किंवा चालू आपण करतो त्यावेळेला क्रँकशाफ्ट फिरतो व त्याचबरोबर फॅन आणि वॉटर पंप सुद्धा फिरतो. मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस इंजिन क्रँक करतो त्या इंजिनची फिरण्याची ताकद जी व्ही बेलद्वारे या पुलीला मिळते, पुली या ठिकाणी फॅन आणि वॉटर पंप या दोघांना फिरण्याचा मदत करतो. वॉटर पंप हा रेडिएटरमधील पाणी खेचून इंजिनमधील वॉटर जॅकेटमधून प्रवाहित करतो. हे वॉटर पंपाचं काम काय तर रेडिएटरच्या लोअर टँकमधलं पाणी प्रेशरनं खेचतं. याला आपण पंप सर्क्युलेशन सिस्टीम असं नाव दिलं. याचं कारण काय ते पंप याच्यामध्ये काय केलं होतं तर ही सिस्टीम जी फोर्सफुली या ठिकाणी चालवली म्हणजे या लोअर टँकमधलं पाणी खेचायचं आणि ते इंजिनला पुरवायचं आणि इंजिनच्या या वॉटर जॅकेटमध्ये जे गरम पाणी जे आहे हे गरम पाणी हे एकदम वरच्या दिशेने ढकलायचं. हे बांध जे दाखवले आहेत हे बांध काय करतात तर पाणी आत येण्याचा मार्ग दाखवतात आणि पाणी बाहेर जायचं दोन्ही मार्ग या ठिकाणी. अशा ठिकाणी काय होतं ते गरम पाणी जे आहे हे इथून रेडिएटरच्या अप्पर टँक ह्याच्यामध्ये सिलेंडर हेडमार्फत रेडिएटरच्या अप्पर टँकडं त्या ठिकाणी पाठवलं जातं. आता ज्यावेळेस हे पाणी या सिलेंडरभोवती ज्यावेळेस फिरत असतं त्यावेळेला
सिलेंडरमध्ये निर्माण झालेली उष्णता आहे ती उष्णता ही शोषून घेतो, आणि ती उष्णता शोषून घेतल्यामुळे पाणी गरम होतं, आणि ते गरम झालेले पाणी जे आहे हे या ठिकाणी सिलेंडर ब्लॉकमधून सिलेंडर हेड आणि सिलेंडर हेड मार्फत या ठिकाणी आप रेडिएटर अप्पर टँक असे या ठिकाणी पाण्याचा प्रवास असतो. आता हे उष्ण पाणी बाहेर जाणं आणि थंड पाणी आत येणं ही क्रिया जी आहे सतत चालू राहते. जर पाण्याचे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा जास्त असेल तर थर्मोस्टॅट व्हॉल्व हा बंद स्थितीमध्ये राहतो व इंजिनचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त होत असेल तर थर्मोस्टॅट व्हॉल्व उघडतो. आता ही जी गोष्ट आपण हे पुढं बघणार आहोत, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय करतो आहे तर इंजिनमध्ये निर्माण झालेली उष्णता जी आहे ही वाहून नेऊन इंजिनला सामान्य तापमानाला ठेवण्याचं काम या पंप सर्क्युलेशन सिस्टीममार्फत आपण करत असतो. आता याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे या लिक्विड कूलिंग सिस्टीममध्ये जे भाग वापरलेले आहेत हे भाग या ठिकाणी आपण बघणार आहोत. यातला पहिला जो भाग आपण बघणार आहे त्याचं नाव आहे रेडिएटर. तर आकृतीमध्ये तुम्हाला हा रेडिएटर दाखवला आहे. रेडिएटर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल, आपल्या गाडीच्या पुढल्या बाजूला हा भाग आपल्याला बसवलेला पाहायला मिळतो. कूलिंग सिस्टीममधील इंजिनमधून बाहेर पडणारे उष्ण पाणी थंड करणे हे रेडिएटरचं मुख्य काम आहे. आता रेडिएटरचा वापर किंवा याचं मुख्य काम काय, तर इंजिनमधले जे पाणी आहे जे गरम पाणी जे आहे ते थंड करण्याचं काम या रेडिएटरद्वारे केलं जातं. रेडिएटरचे पाणी थंड करण्याकरता मोठ्या पृष्ठभागाचा वापर करण्यात येत असतो, कारण हे पाणी जर तुम्हाला गार करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याचा रेडिएटरचा जास्तीत जास्त भाग जो असतो हा आत खेचली जाणारी जी हवा आहे या हवेच्या सान्निध्यात येणं त्या ठिकाणी गरजेचं असतं, तरच पाणी हे लवकर लवकर त्या ठिकाणी गार होऊ शकतं. या हवेच्या झोताने रेडिएटरमधून वाहणारे पाणी जे असते ते थंड केले जाते. आता मागाशी आपण जे बघितलं की या कूलिंग सिस्टीममध्ये आपण कूलिंग सिस्टीमची बघितली, या कूलिंग सिस्टीममध्ये आपण बघितलं की रेडिएटरच्या मागच्या बाजूला इथं फॅन आपल्याला दिलेला आहे. हा जो फॅन आहे हा काय करतो की वातावरणातील हवा ही आत ओढून घेण्याचं काम करत असतो, आणि हवा ज्यावेळेस ती आत ओढली जात असते त्यावेळेला या रेडिएटरच्या अप्पर टँककडून लोअर टँककडे येणारं जे पाणी असतं ते पाणी हे त्या ठिकाणी गार केलं जात असतं. आता आकृतीमध्ये जो रेडिएटर दाखवला आहे याचे मुख्य तीन भाग असतात. हे तीन भाग म्हणजे कुठले आहे, तर हा जो वरचा जो भाग आहे याला आपण अप्पर टँक असं म्हणलेलं आहे, त्यानंतर खालचा जो भाग आहे याला लोअर टँक असं म्हणलं आहे. हे अप्पर टँक आणि लोअर टँक हे या ठिकाणी रेडिएटर कोअर यांच्या म्हणजे हे या नळ्या जे दिसतात तुम्हाला याला आपण रेडिएटर कोअर असं कवर असं म्हणतो, यांच्या सहाय्याने हे दोन्ही टँक त्या ठिकाणी जोडलेले असतात. रेडिएटरच्या अप्पर टँकच्या वरील बाजूस रेडिएटरमध्ये पाणी घालण्यासाठी तोंड असून त्यावर एक कॅप बसवली आहे, त्याला आपण प्रेशर कॅप म्हणतो. तर इथं रेडिएटरमध्ये आपण जे कूलंट म्हणजे पाणी आणखीन जे कूलंट ऑइल यांचं मिश्रण ज्यावेळेस आपण रेडिएटरमध्ये भरतो तर ते आत घालण्यासाठी इथं तुम्हाला एक प्रेशर कॅप या ठिकाणी दिलेली असते. त्याच्या तोंडाच्या कडेला एक पाईप असून तिचा उपयोग अप्पर टँकमध्ये जास्त झालेले पाणी किंवा वाफ बाहेर जाण्यासाठी केला जातो. हे जे प्रेशर कॅप जी असते ह्याच्या कडेला इथे एक पाईप दिलेले, त्या पाईपमधून त्या ठिकाणी रेडिएटरमध्ये जास्त झालेले पाणी ज्याला आपण ओव्हरफ्लो म्हणतो ते बाहेर काढण्यासाठी किंवा जी तयार झालेली वाफ जी असते ती बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी एक पाईप दिलेला असतो, याला आपण ओव्हरफ्लो पाईप असं म्हणतो. अप्पर टँकचा लोअर टँक अप्पर टँकला इंजिनच्या बाजूला एक तोंड असून यामागे इंजिनमध्ये फिरून आलेले गरम पाणी अप्पर टँकमध्ये येते. म्हणजे अप्पर टँकच्या मागच्या बाजूला इथं एक नळी असते ती रेडिएटर आपल्या इंजिनच्या अप्पर वरच्या भागाला म्हणजे हेडला जोडलेली असते. जे इंजिनमध्ये असणारं गरम पाणी जे असतं हे गरम पाणी या मार्गाने या रेडिएटरच्या अप्पर टँकमध्ये येतं. अप्पर टँकचा इनलेट मार्ग व सिलेंडर हेडचा आउटलेट मार्ग मागाशी आपण जे बघितलं ह्याच्यामध्ये की हा रेडिएटरचा अप्पर टँक आहे, ह्याचा इनलेट आणखी इंजिनचा आउटलेट हे या ठिकाणी आपण होस पाईपच्या सहाय्याने जोडलेले आहे. अप्पर टँकच्या खाली बाजूस अप्पर टँक यांना जोडण्यासाठी बारीक ट्यूब
या दिलेल्या असतात. या ट्यूब आडव्या फिन्स, या ट्यूबवर आडव्या फिन्सची रचना केलेली असते. या फिन्स काय करतात तर ट्यूबमधून जे पाणी वाहत असतं त्यामध्ये जी उष्णता आहे ती उष्णता ही बाहेर रेडिएट करण्याचं काम या फिन्स करत असतात. सिलेंडर ब्लॉक व सिलेंडर हेडमधील गरम पाणी हे अप्पर टँकमध्ये येऊन रेडिएटर कोर ट्यूबच्या मधून लोअर टँकरे येताना वॉटर पंपवरील फॅनने मागे खेचलेल्या हवेमुळे थंड होऊन लोअर टँकमध्ये जमा होते. लोअर टँकमध्ये थंड झालेले पाणी वॉटर पंपाकडून लोअर टँक आउटलेटमधून खेचले जाऊन, इथं बघा लोअर टँकचा आउटलेट जो आहे आणि हा इंजिनचा इनलेट, ते थंड पाणी जे हे इकडनं खेचलं जातं इंजिनला. आणि ते इंजिनला थंड ठेवण्याचं काम करत. आता पुढला जो भाग आपण तो बघणार आहे तो जे रेडिएटर कोअर. आता रेडिएटर कोअर म्हणजे काय, तर अप्पर टँक आणि लोअर टँक याला जोडणारे जे नळे आहेत त्याला आपण रेडिएटर कोअर असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता याच्या या ट्यूब जे आपण वापरलेले आहेत या ट्यूबच्या आकारावरून त्याचे दोन प्रकार पडतात. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण ट्युब्युलर कोअर असं म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला जो दाखवलं आहे पहिला जो प्रकार या ठिकाणी आपण बघितला त्याला आपण ट्युब्युलर कोअर असं म्हणलेलं आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे या दुसऱ्या प्रकाराला आपण सेल्युलर कोअर असं म्हणले. हा जो दुसरा प्रकार इथे दाखवला आहे या प्रकाराला आपण सेल्युलर कोअर असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता ट्युब्युलर कोअर जे असतो यामध्ये रेडिएटरच्या वरच्या व खालच्या टाकीला नळे जोडलेले असतात. या अप्पर टँक आणि लोअर टँक ह्यांना या ठिकाणी नळ्या जोडलेल्या असतात. पाणी या ट्यूबमधून वाहते व पाण्यातील उष्णता ही त्वरित शोषून घेऊन वातावरणात सोडून पाणी थंड करण्याकरता या ट्यूबना कूलिंग फिन्स जोडलेले असतात. या ज्या ट्यूब आहेत या ट्यूबमधून ज्यावेळेस हे पाणी वाहतं ह्याच्यामधून जे पाणी जे हवा वाहते ती हवा या ट्यूबमधून वाहणाऱ्या पाण्याला त्या ठिकाणी गार करण्याचं काम करत असतं. तर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण सेल्युलर कोअर असं म्हणलं आहे. आता याला सेल्युलर कोअर काय म्हणलं आहे, तर इथं याचा हा मधाच्या पोळ्याच्या सारखा या ठिकाणी हा षटकोनी आकार या ठिकाणी आहे म्हणून याला आपण सेल्युलर कोअर असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. या प्रकारात मोठ्या प्रमाणात एअर सेल म्हणजे हवेची या ठिकाणी जागा या ठिकाणी सोडलेली आहे आणि पाणी या हवेच्या जागेच्या अवतीभोवती असते. म्हणजे अप्पर टँकमधून ज्यावेळेस आता इथून काय होतं की पाणी अशा इकडनं इकडं वाहत आहे ह्याच्यामध्ये हे पाणी वाहण्याची हवा ही या दिशेनं इकडनं वाहते आणि पाणी जे आहे हे पाणी हे या ट्यूबमधून असं या ठिकाणी वाहत वाहत खाली येतं. याच्या बाहेरून दिसणाऱ्या भागावरून सेल्युलर टाईप रेडिएटर हनीकोंब मध्याचं पोळ्याप्रमाणे ह्याचा आकार आहे म्हणून याला हनीकोम रेडिएटरसुद्धा म्हणतात. आता रेडिएटर जो आहे हा तांब्याच्या किंवा पितळेपासून बनवलेला आहे कारण तांबं आणि पितळं हे दोन्ही धातू महत्त्वाचे कसे आहेत ते सगळ्यात उष्णतेचे सुवाहक असल्याकारणानं या ठिकाणी हे पाणी लवकर त्या ठिकाणी थंड करतात. दुसरं यांच्यावर पाण्याचा काही परिणाम होत नाही म्हणजे गंज वगैरे लागत नाही. आणि तिसरं हे वजनाला हलके असतात त्यामध्ये त्या इंजिनवर किंवा तुमच्या चासीवर त्या ठिकाणी जास्त वजन या ठिकाणी राहत नाही. ह्याच्यानंतर पुढे जो प्रकार आपण बघणार आहोत त्याचं नाव आहे प्रेशर कॅप. त्या आकृतीमध्ये तुम्हाला ही प्रेशर कॅप या ठिकाणी दाखवलेली आहे. हे या ठिकाणी तुमच्या रेडिएटरचं तोंड आहे आणि त्याच्यावर बसवली या ठिकाणी ही कॅप आहे. याला आपण रेडिएटर प्रेशर कॅप असं आपण म्हणलेलं आहे. आता याला प्रेशर कॅप का म्हणतो किंवा याचा उपयोग काय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाणी साधारणतः 100 डिग्री सेंटीग्रेडला उकळतं. आता जनरली होतं काय की उंच प्रदेशात पाण्याचा दाब कमी असतो आणि पाणी 100 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमानात सुद्धा या ठिकाणी उकळते. पाण्याचा उत्कलन बिंदू वाढवायचा असेल तर पाण्यावरील दाब वाढवणे आवश्यक असते. याकरता
कॅप घट्ट बसवून पाणी वातावरणापासून सील करण्यात येते. जे रेडिएटर असणं ही कॅप जी असते त्यामध्ये हा इथं तुम्हाला याला अप्पर सील आणि लोअर सील असं हे दोन सील या ठिकाणी दिले आहेत. आणि हा जो भाग आहे आपण प्रेशर कॅप असं म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी काय केलं जातं, रेडिएटरमधील पाणी जे असतं ते समजा 100 डिग्री सेंटीग्रेड जर उकळलं तर पाण्याची वाफ झाली, आणि पाण्याची वाफ जर झाली तर ती त्या ठिकाणी रेडिएटरमधील पाणी जे आहे लवकर त्या ठिकाणी संपेल. ते लवकर संपू नये यासाठी आपण त्या ठिकाणी काय केलं, पाण्यावर दाब दिलेला. आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या घरामध्ये भात करण्यासाठी आपण प्रेशर कुकरचा वापर करतो, तर त्या प्रेशर कुकरची जी टेक्निक आहे तेच टेक्निक या ठिकाणी वापरलेलं आहे. तर प्रेशर कुकरमध्ये सुद्धा कुकरमध्ये असणारं जे पाणी आहे ते पाण्याची लवकर वाफ होऊ नये म्हणून त्याच्यावर त्या ठिकाणी दाब दिला जातो, एक प्रेशर त्या ठिकाणी म्हणजे डेव्हलप केलं जातं. त्यामुळे काय होतं की पाणी हे लवकर त्या ठिकाणी संपत नाही आणि भात लवकर शिजण्यामध्ये त्याची मदत होते. तेच टेक्निक आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. प्रेशर कॅपमुळे पाण्याची वाफ होऊन पाणी कमी होण्याचं प्रमाण हे कमी होते. आत्ता आपण बघितल्याप्रमाणे यामुळे इंजिनची जास्तीत जास्त तापमानावर काम करण्याची क्षमता वाढते आणि एकूणच इंजिनचे कार्य हे सुलभपणे पार पडते. रेडिएटरवर फिलर नेक या भागावर प्रेशर कॅप बसवण्यात येते. इथं या ठिकाणी प्रेशर कॅप ही बसवलेली आहे. येथे जर आतील दाब 15 PSI म्हणजे 15 पाऊंड पर स्क्वेअर इंचेस ने वाढवलं तर पाण्याचा उत्कलन बिंदू जो आहे हा 113 डिग्री सेंटीग्रेड होतो. या प्रेशर कॅपमध्ये दोन व्हॉल असतात. ही जी कॅप आहे म्हणजे दोन व्हॉल दिलेले आहेत. पहिला जो व्हॉल आहे त्याला आपण प्रेशर व्हॉल असं म्हणलेलं आहे. जर कूलिंग सिस्टीममधील दाब वाढला तर इंजिनच्या भागांचे नुकसान संभवते. हे टाळण्यासाठी प्रेशर रिलीफ व्हॉल या ठिकाणी दिलेला आहे. हा एक स्प्रिंग लोडेड व्हॉल आहे. इथं तुम्हाला एक स्प्रिंग बसवलेली दिसेल. अशा प्रकारचा हा स्प्रिंग लोडेड या ठिकाणी व्हॉल आहे. या व्हॉलमध्ये अतिरिक्त प्रेशर रिलीफ होते. स्प्रिंगचा दाब पद्धतीमधील दाबावर अवलंबून असतो. जेव्हा इंजिनमध्ये कूलिंग वॉटर तापते आणि ते प्रसरण पावते या पद्धतीमध्ये दाब निर्माण होतो. जर पद्धतीतील दाब जास्त झाला तर हा स्प्रिंग व्हॉल उघडला जातो. हा जो व्हॉल आहे हा ठिकाणी उघडून पाण्याची वाफ ही ओव्हरफ्लो पाईप म्हणजे याच्यावर जी ओव्हरफ्लो पाईप बसवली असते त्या ओव्हरफ्लो पाईपमार्फत ही वाफ ही बाहेर टाकली जाते. यामुळे काय होतं तर रेडिएटरमधील पाण्याचं प्रेशर जे असतं हे त्या ठिकाणी कमी होतं. आणि दुसरा जो व्हॉल या ठिकाणी दिलेला आहे इथं खालच्या बाजूला हा वाचा दिसतो आपण ह्याला प्रेशर व्हॉल म्हणले आणि इथं खालच्या बाजूला दिलेलं त्याला आपण व्हॅक्युम व्हॉल असं म्हटलेलं आहे. आता जनरली कसं होतं की कुठलाही द्रव पदार्थ जो असतो त्याचं प्रवाही राहण्यासाठी त्याच्यावर हवेचा दाब हा असणं गरजेचं आहे. आता जनरली होतं काय की ज्यावेळेस तुमचं इंजिन थंड होतं त्यावेळेला पाण्या त्यामध्ये कूलनमधील पाण्यामधील दाब हा कमी होतो आणि पाण्याचा दाब कमी झाला की रेडिएटरच्या आतल्या बाजूला त्याने हवेची पोकळी निर्माण होते आणि हवेची पोकळी जर तशीच राहिली तर पुन्हा ज्यावेळेस तुम्ही इंजिन चालू कराल त्यावेळेला हे पाणी इंजिनमध्ये सर्क्युलेट होणार नाही. तर अशा वेळेच्या पाण्यावर दाब निर्माण करण्यासाठी पुन्हा वातावरणातील हवाचा दाब त्यावर निर्माण होणं गरजेचं आहे. अशा वेळेला हा ठिकाणी व्हॅक्युम व्हॉल्व त्याने काम करतो. ज्यावेळेला इंजिनमध्ये जी हवेची पोकळी निर्माण होते ती पोकळी भरून काढण्यासाठी हा जो व्हॉल्व असतो हा ओपन होतो आणि तो व्हॉल्व ज्यावेळेस ओपन होतो त्यावेळेला वातावरणातील हवा ही पुन्हा त्या ठिकाणी रेडिएटरमध्ये प्रवेश करते आणि हवेवर त्या ठिकाणी दाब निर्माण करते. आता हे झालं प्रेशर कॅप विषय. ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहे तो म्हणजे थर्मोस्टॅट व्हॉल. आता थर्मोस्टॅट व्हॉलचं या कूलिंग सिस्टममध्ये काय महत्त्व आहे ते पहिल्यांदा आपण बघूया. थर्मोस्टॅट व्हॉल हा सिलेंडर हेडच्या पाण्याच्या आउटलेटच्या मार्गामध्ये बसवलेला आहे. म्हणजे मागाशी मी तुम्हाला दाखवलं त्या ह्याच्यामध्ये की इथं बघा सिलेंडर हेडमधून हे जे पाणी जे असतं हे ज्यावेळेस रेडिएटर अप्पर टँकमध्ये ज्यावेळेस जात असतं तर तिथं ते वाटेमध्ये
हा व्हॉल बसवला आहे. या व्हॉलला आपण थर्मोस्टर व्हॉल असं म्हणलेलं आहे. थंड स्थितीत इंजिन चालू केल्यानंतर इंजिन लवकरात लवकर सामान्य तापमानावर येण्यासाठी थर्मोस्टॅट व्हॉल त्याला मदत करतो. जनरली होतं काय की थंड हवेच्या ठिकाणी किंवा बहुतांशी थंडीच्या दिवसामध्ये वातावरणातील हवा ही थंड असते आणि वातावरणातील हवा ज्यावेळेस थंड होते त्यावेळेला इंजिनमधील पाणी जे आहे तर इंजिन हे बहुतांशी कास्ट आयर्नपासून बनवले किंवा ॲल्युमिनियम ऑलॉयपासून आपण बनवले त्यामुळे तिथलं पाणी तर जास्त गार होतं. तर हे गार पाणी इंजिनमधून रेडिएटरमध्ये पुन्हा रेडिएटरमधून गार पाणी इंजिनमध्ये आपण पाठवलं तर इंजिन हे लवकर वॉर्मअप होणार नाही आणि इंजिन जर लवकर वॉर्मअप झालं नाही तर आपल्याला त्याच्या स्टार्टिंग ट्रबल हा निर्माण होऊ शकतो. तर अशा वेळेला या ठिकाणी हा थर्मोस्टॅट व्हॉल या ठिकाणी काम करतो. आता या थर्मोस्टॅट व्हॉलमुळे काय होतं तर इंजिन हे लवकरात लवकर सामान्य तापमानाला येतं. आता ज्यावेळेस इंजिन बंद स्थितीत असते त्यावेळेला हा व्हॉल बंद स्थितीत असतो. इंजिन चालू होताच पाण्याचं सर्क्युलेशन चालू होते त्यामुळे इंजिन लवकरात लवकर सामान्य तापमानात येऊ लागते. पाण्याचं तापमान साधारणतः 68 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत येताच थर्मोस्टर व्हॉल उघडलं जाऊन पाण्याचं सर्क्युलेशन सिलेंडर ब्लॉक सिलेंडर हेड रेडिएटर अप्पर टँक रेडिएटर लोअर टँक अशा पद्धतीने चालू राहते. याप्रमाणे इंजिनमध्ये पाण्याचं सर्क्युलेशन सुरू होऊन पाणी थंड हे थंड पाणी कुलिंग सिस्टीमच्या अर्ध्या भागात होते व त्याचं तापमान समान होते. इंजिनचं सर्वसाधारण तापमान 80 डिग्री सेंटीग्रेड होते असते. अशा प्रकारे इंजिन सर्वसाधारण तापमानात ठेवण्याचं काम थर्मोस्टॅट व्हॉल्व करतो. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही गाडी बंद करता त्यावेळेला थर्मोस्टॅट व्हॉल्व बंद होतो आणि सिलेंडर ब्लॉकमधून किंवा सिलेंडर हेडमधून हे रेडिएटरला पाणी न जाता किंवा तिथनं हे जात नाही त्याच्या मार्गात हा व्हॉल्व बसवेल हा व्हॉल्व त्या ठिकाणी बंद राहतो. आता याचं काम काय तर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याशी ज्यावेळेस इंजिन चालू कराल त्यावेळेला सुरुवातीला हा व्हॉल्व बंद असल्यामुळे काय होतं की सिलेंडरमधलं जे पाणी आहे इंजिनमधलं जे पाणी आहे हे इंजिनमधलं पाणी हे रेडिएटर न पाठवता हे इथल्या इथंच त्या ठिकाणी फिरत जातं. हे निंबू पाणी जे आहे हे इथल्या इथंच फिरत जातं आणि ते इथल्या इथंच फिरत राहिल्यामुळे इथं पाण्याची क्वांटिटी कमी असल्यामुळे काय होतं हे पाणी लवकर गरम होणार आहे आणि हे पाणी गरम झालं म्हणजे साधारण मागाशी आपण बघितलं 68 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा तापमान जे आहे वाढ होते त्यास हा थर्मोस्टॅट व्हॉल्व उघडतो आणि हे गरम पाणी हे रेडिएटरला जातं आणि मग रेडिएटरमधलं जे थंड पाणी हे या ठिकाणी येऊन ही कूलिंग सिस्टीम त्या ठिकाणी काम करते. म्हणजे थंडी दिवसामध्ये सुद्धा इंजिन हे लवकरात लवकर वॉर्मअप करण्यासाठी आपल्याला या थर्मोस्टॅट व्हॉल्वचा उपयोग होत असतो. आता हे थर्मोस्टॅट व्हॉल्व जे आहे त्या थर्मोस्टॅट व्हॉल्वचे दोन प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण बेलोज टाईप थर्मोस्टॅट व्हॉल्व असं म्हणतो. हा पहिला प्रकार इथे तुम्हाला दाखवला आहे. हा व्हॉल्व आहे या व्हॉल्वच्या खालच्या बाजूला व्हॉल्वचा दांडा आहे आणि त्या खालच्या बाजूला बेलोज म्हणजे भाता. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर कलईवाले आपण जर बघितलं तर कलईवाल्याकडे एक भाता असतो हवा हवेचा दाब निर्माण करण्यासाठी हा भाता वापर करतात किंवा त्याने लोहारच्याकडे तो भाता भात आपल्याला बघायला मिळतो. तर हा जो भाता जो आहे किंवा बेलोज हा जो आहे हा मऊ अशा प्रकारच्या पत्र्यापासून बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथर नावाचं एक सोल्युशन बनवलं ते अतिशय सेन्सिटिव्ह अशा प्रकारचं सोल्युशन आहे जे कमीत कमी तापमानावर सुद्धा त्या ठिकाणी ते आकुंचन पावतं आणि तापमान वाढलं की ते प्रसरण पावतं. आता जनरली होतं काय बघा की ज्या वेळेला तुम्ही गाडी बंद करता गाडी बंद केल्यानंतर हळूहळू त्या ठिकाणी इंजिनचं तापमान हे कमी कमी व्हायला लागतं आणि इंजिनचं तापमान हे ठराविक टेम्परेचरला कमी झालं की या ठिकाणी असणारे जे इथर नावाचं सोल्युशन जास्त ते आकुंचन पावायला सुरुवात होतं आणि ते ज्यास आकुंचन पावायला सुरुवात होते तो हा जो भातच असतो हा हळूहळू असा त्या ठिकाणी तो भातसुद्धा आकुंचन पावायला लागतो आणि तो ज्यास आकुंचन पावेल त्यास हा व्हॉल याच्या सीटवर ही सीट आहे व्हॉलची त्याच्यात तो बसतो आणि पाण्याचा बाहेर जाण्याचा मार्ग त्या ठिकाणी तो बंद करतो. आता ज्यावेळेस दुसऱ्याशी तुम्ही गाडी स्टार्ट करता तेव्हा सुरुवातीला काय होतं मागाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिलेंडर ब्लॉकमधलं पाणी जे आहे ते तिथल्या इथं फिरतं आणि तिथल्या इथं फिरल्यामुळे काय होतं की पाणी हे लवकर तापतं आणि त्याचं तापमान ज्यावेळेस 68 ते 70 डिग्री सेल्सिअस दरम्यान येतं त्यावेळेला ह्या बेलोजमध्ये असणं इथर नावाचं जे सोल्युशन आहे
ते पुन्हा त्या ठिकाणी प्रसरण पावायला लागतं. आणि ते जसं प्रसरण पावेल तसं हा जो भात आहे हा सुद्धा प्रसरण पावतो, आणि तो प्रसरण पावल्यावर हा व्हॉल वरच्या दिशेला उचलला जातो. आणि तो व्हॉल वर उचलला की मग या ठिकाणी इंजिनमधलं जे गरम पाणी जास्त येतनं बाहेर पडून ते रेडिएटरच्या अप्पर टँकला दिलं जातं. दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो वॅक्स पेलेट टाईप, अशा प्रकारचा या ठिकाणी हा थर्मोस्टॅट वाले. आता हा जो दुसरा प्रकार जो आहे वॅक्स पेलेट टाईप, याच्यामध्ये सुद्धा काय केलं आहे तर ही एक स्प्रिंग दिलेली आहे आणि याच्यामध्ये वॅक्स म्हणजे मेण त्या ठिकाणी भरलेलं असतं. तर ज्यावेळेला हे इंजिन थंड होतं त्यावेळेला, आता ही स्प्रिंग कशी आहे, ही पोकळ आहे आणि त्याच्यामध्ये ते वॅक्स म्हणजे मेन त्या ठिकाणी आपण भरलेलं आहे. ज्यावेळेस इंजिन थंड व्हायला लागतं त्यावेळेस ते मेन जे असतं ते आळायला लागतं, आणि ते मेन जसं आळायला लागेल तसं ते त्या स्प्रिंगला त्या ठिकाणी खाली खाली खेचतं, आणि ते स्प्रिंगला ज्यावेळेस खाली खेचतं त्यावेळेला हा जो व्हॉल आहे हा त्याच्या जागेवर बसतो. दुसऱ्याशी ज्यावेळेस तुम्ही इंजिन चालू कराल त्यावेळेस इंजिनमध्ये जे असणारं गरम पाणी जे असतं त्या गरम पाण्यामुळं हे वॅक्स हे वितळायला लागतं, आणि वॅक्स वितळायला लागलं की स्प्रिंग पुन्हा त्या ठिकाणी प्रसरण पावते, आणि ते प्रसरण पावले की ती काय करते व्हॉल्ला वरच्या दिशेला उचलते आणि मग पुन्हा इंजिनमधलं गरम पाणी जे असतं हे पुन्हा त्या ठिकाणी त्या रेडिएटरच्या अप्पर टँकला दिलं जातं. हे अशा प्रकारे हा थर्मोस्टॅट व्हॉल्व रेडिएटर काम करतो. थंड स्थिती जे वातावरण जे असतं तिथं याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालतं. आता कूलिंग सिस्टीममध्ये आपण नंतर पुढचा जो प्रकार बघणार आहे तो म्हणजे वॉटर पंप. या ठिकाणी तुम्हाला ही वॉटर पंपाची आकृती ही पाहायला मिळेल. आता यामध्ये आपण पंप सर्क्युलेशन सिस्टीम ज्याला आपण म्हणले, पंप सर्क्युलेशन सिस्टीममध्ये काय होतं ती रेडिएटरमधलं पाणी हे प्रेशरनं खेचून इंजिनला मध्ये फिरवलं जातं आणि इंजिनमध्ये असणारं गरम पाणी हे बाहेर पडतं. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गाडीचा कितीतरी वेग वाढला तरीसुद्धा ही कूलिंग सिस्टीम काय करते तर इंजिनला इंजिनचं तापमान जे असतं हे कार्यक्षम तापमान राहील याची काळजी त्या ठिकाणी घेत असतं. आता ह्या कूलिंग सिस्टीममध्ये आपण वॉटर पंपचं जे काम आहे ते बघितलं बघूया. हा वॉटर पंप जो असतो हा इंजिनच्या ब्लॉकमध्ये या ठिकाणी बसवलेला आहे. तर वॉटर पंपाची रचना जी असते ह्या रचनेमध्ये या ठिकाणी हा एक तुम्हाला शाफ्ट या ठिकाणी दिसेल. या शाफ्टच्या पुढल्या बाजूला इथं एक पुली, आता ह्याचं कट सेक्शन असल्या कारणानं ही पुली पूर्ण दिसत नाही, तर हब या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर शाफ्टवर एका कीच्या साह्यानं ही पुली बसवली असते. त्यानंतर या शाफ्टवर इथं तुम्हाला बेरिंग आणखीन हे वॉटर सील इथे एक तुम्हाला दिसेल, इथे वॉटर सील या ठिकाणी बसवलेलं आहे. आणि याच्या मागच्या बाजूला इथं एक इम्पेलर हे पाती असेल भाग या ठिकाणी बसवले. आपल्या घरामध्ये ताक घुसळण्याची जी रवी असते त्या खालचा जो भाग असतो तशाच प्रकारचा भाग हा असतो, याला आपण इम्पेलर असं म्हणलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हा रेडिएटरमधून पाणी आत येण्याचा मार्ग आहे आणि हा पुढचा जो मार्ग आहे तो म्हणजे या ठिकाणी या पाण्यामध्ये प्रेशर निर्माण होतं त्यावेळेला हा इथनं जे फोर्सनं पाणी हे पुढं इंजिनला पाठवतो तो भाग आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पंपाची रचना आहे. हा जो भाग आहे हा सगळं पंपाची बॉडी आहे, त्याला आपण हाऊसिंग असं आपण म्हणूया. आता ज्यावेळेस तुम्ही इंजिन चालू करता त्यावेळेला मागाशी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या गाडीचा क्रँकशाफ्ट जो असतो त्या क्रँकशाफ्ट आणखीन या वॉटर पंपाचा जो शाफ्ट आहे त्याच्या बसवली पुली यांच्या दरम्यान एक व्ही बेल्ट त्या ठिकाणी बसवलेला असतो. इंजिन चालू झालं की तो व्ही बेल्ट फिरायला लागतो आणि व्ही बेल्ट काय करतो ह्या पुलीला फिरवतो आणि पुली या शाफ्टला फिरवते. ही पुली शाफ्टला ज्यावेळेस फिरवते त्यावेळेला हा शाफ्ट स्वतःभोवती फिरायला लागतो. आता सुरुवातीला काय होतं या शाफ्टच्या भोवती जी हवा असेल ती हवा ही बाहेर फेकली जाते आणि हिथं त्या ठिकाणी हवेचा म्हणजे व्हॅक्युम ज्याला आपण म्हणतो व्हॅक्युम या ठिकाणी तयार होतो. आणि हा ज्यावेळेस व्हॅक्युम म्हणजे हवेची पोकळी ज्यावेळेस इथं निर्माण होते ती काय करते तर रेडिएटरमधल्या रेडिएटर लोअर टँकमध्ये असणारं जे पाणी आहे हे पाणी हे इथं खेचून घेतलं जातं. आणि ते पाणी ज्यावेळेस तुम्ही खेचून घेता
तर ते पहिल्यांदा या पंप चेंबरमध्ये येतात आणि पंप चेंबरमध्ये आता हा जो एम्पेलर हा स्वतःभोवती फिरायला लागल्यानंतर काय करतो, तो पाण्यामध्ये प्रेशर निर्माण करतो आणि प्रेशर निर्माण करून त्या ठिकाणी पाणी हे दाबानं हे पुढं ढकलं जातं आणि ते इंजिनला पाठवलं जातं. या पंप काय करतो तर पाण्यामध्ये दाब निर्माण करतो आणि ते दाब निर्माण झालेलं पाणी जे हे इंजिनमध्ये जातं आणि इंजिनमध्ये निर्माण होणारी उष्णता जी असते, उष्णता ही लवकरात लवकर त्या ठिकाणी कमी करण्याचं काम या ठिकाणी ही सिस्टीम करत असते. तर आपल्या घरामध्ये जो पाण्याची मोटर जी असते त्याच्यामध्ये जो पंप बसवला जसं आपण सेंट्रिफ्युगल पंप म्हणतो ते तशाप्रमाणेच या पंपाचं सुद्धा काम चालतं आणि इंजिन जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत हा पंप चालू राहतो आणि तो काय करतो की ह्या पाण्यामध्ये प्रेशर निर्माण करून हे कूलिंग सिस्टीम चालू ठेवण्याचं काम हे करत असतो. या शॉपच्या मागच्या बाजूला इथं आपण बघितलं एक वॉटर सील जे बसवलेलं असतं. हे वॉटर सील काय करतं तर ज्यावेळेस पंपातलं मध्ये पाणी हे फेकलं जात असतं त्यावेळेस काही पाणी जे असतं हे इथनं लीक होण्याची शक्यता असते, ती लीक होऊ नये म्हणून इथे वॉटर सील या ठिकाणी दिलेलं आहे आणि इथं जी दोन बेरिंग दिलेली सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग या ठिकाणी दिलेली असतात, त्यामुळं या ठिकाणी वॉटर पंपाला त्या ठिकाणी मेंटेनन्सचा फारसा काही खर्च येत नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे प्रकरण क्रमांक 5 कूलिंग सिस्टीम जे आहे हे आता आपण सगळं बघितलं, हे आपल्या सगळ्यांना समजलं असेल असं या ठिकाणी मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.